नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आमच्या स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॅप ॲप्लिकेशन फॉर एल बी थ्री इयर ॲडमिशन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस जे विद्यार्थी एल बी तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो कॅपचं पोर्टल अद्यापही अपडेट होत आहे ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांना कोणकोणती कॉलेजेस अवेलेबल आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे कॉलेजेसची माहिती पाहिली त्यानंतर बामू युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या कॉलेजेसची माहिती पाहिली आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर या युनिव्हर्सिटी अंतर्गत कोणकोणते कॉलेजेस येतात ते तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातून तसेच वर्धा जिल्ह्यातून बिलॉंग करतात या विद्यार्थ्यांसाठी आजचं व्हिडिओ लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला दिसत असेल कॉलेज कोड कॉलेज नेम अँड ॲड्रेस युनिव्हर्सिटी मिडियम स्टेटस कॉलेज टाईप आणि इनटेक तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला कॉलेजचं नाव आणि त्या कॉलेजमध्ये किती सीट इनटेक आहे ते कळणार आहेत तसेच ते कॉलेज ते कॉलेज गव्हर्नमेंट ऍडेड आहे की अनॲडेड आहे तेही तुम्हाला कळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ सिटी ब्रांच बिहाइंड प्रगती मॅरेज हॉल दिगोरी नाका स्क्वेअर नागपूर तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूरच्या अंतर्गत येतं विद्यार्थी मित्रांनो हे कॉलेज युनिव्हर्सिटी मॅनेज ऍडेड कॉलेज आहे त्यानंतर इचे सीट इंटेक आहे एकूण साठ पुढे आपण जर गेलो तर वर्धा मधील नामांकित जे कॉलेज आहे अग्निहोत्री कॉलेज ते तुम्हाला बघायला मिळेल तेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूरच्या अंतर्गत येतं गव्हर्नमेंट अन कॉलेज हे आहे त्याची सीट इंटेक आहे साठ त्यानंतर पुढे जर आपण गेलो सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ बिहाइंड गोदानी रेल्वे स्टेशन गोदानी नागपूर हे अनएडेड मायनॉरिटी कॉलेज आहेत आणि इथे सिटी इंटेक आहे एकूण एकशे वीस त्यानंतर पुढे जर आपण गेलो डॉक्टर मिलिंद एरने कॉलेज ऑफ लॉ ऍट पोस्ट कसारा कोंडा तालुका पुणे भंडारा भंडारा जिल्ह्यातून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी हे कॉलेज महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे अनएडेड कॉलेज आहे आणि याची सीट इंटेक आहे एकूण साठ त्यानंतर जर आपण पाहिलं तर नागपूरमधील डॉक्टर आंबेडकर कॉलेज डिपार्टमेंट ऑफ लॉ दीक्षाभूमी नागपूर विद्यार्थी मित्रांनो हे एक अतिशय नामांकित कॉलेज आहे हे कॉलेज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे आणि याची सीट इंटेक आहे एकूण एकशे वीस पुढे जर आपण गेलो डॉक्टर बी आर आंबेडकर लॉ कॉलेज नागपूर निर्मल कॉलनी नारा रोड नागपूर विद्यार्थी मित्रांनो हे अन मायनॉरिटी कॉलेज आहे आणि याची सीट इंटेक आहे एकूण साठ पुढे जर आपण गेलो तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ मेन ब्रांच आर बी डी लक्ष्मीनारायण कॅम्पस अमरावती रोड नागपूर युनिव्हर्सिटी मॅनेज ॲड हे कॉलेज आहे याची सीट इंटेक आहे एकूण साठ पुढे जर आपण जर गेलो तर जीएच रायसोनी लॉ कॉलेज तीनशे पंचेचाळीस श्रद्धा हाऊस किंग वे नागपूर या ठिकाणी हे कॉलेज आहे जी एच रायसोनी हे जे कॉलेज आहे तर ते अनएडेड मायनॉरिटी कॉलेज आहे आणि याची सीट इंटेक आहे एकशे वीस त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर गोविंदराव वंजारे कॉलेज ऑफ लॉ सी डी टू न्यू नंदनवन लेआउट नियर वॉटर टँक हुसेनबाग चौक नागपूर हे अनएडेड कॉलेज आहे आणि याची सीट इंटेक आहे साठ पुढे जर आपण गेलो तर नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स गोंदिया रामनगर कुडवा रोड गोंदिया विद्यार्थी मित्रांनो हे गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आहे आणि याची सीट इंटेक आहे एकूण साठ पुढे जर आपण पाहिलं तर यशवंत महाविद्यालय स्वग्राम रोड वर्धा या वर्धा मधील हे कॉलेज आहे आणि हे गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो याची सीट इंटेक आहे एकूण एकशे वीस अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नागपूर गोंदिया वर्धा या जिल्ह्यातून येतात त्यांच्यासाठी ही सर्व कॉलेजेस अतिशय महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मोर ऑप्शनवर जर गेलात तर इथे तुम्हाला संबंधित कॉलेजचं कॉन्टॅक्ट नंबर मिळेल त्यानंतर तिथला संपूर्ण पत्ता मिळेल आणि तिथली संपूर्ण माहिती तुम्ही एका क्लिकवर मिळवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जे विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातून येतात तसेच वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातून येतात पूर्ण माहिती कलेक्ट करायची आहे आणि ज्यावेळेस आपण कॅप राऊंडचा फॉर्म भरू त्यावेळेस तुम्हाला या माहितीचा उपयोग होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मी तुमचे आभार मानतो अशाच प्रकारे नवीन नवीन नवी माहिती बघण्यासाठी तर माहिती करून घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला फॉलो करा लवकरच आता कॅप राऊन सुरू होणार आहे तर सर्व माहिती आपल्या जवळ गोळा करून ठेवा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो